देशभरात तिसऱ्या टप्प्यात सरासरी 60.19% मतदान, महाराष्ट्रात सर्वात कमी सरासरी 57.84% मतदानाची नोंद, तर 2019 तुलनेतही महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला. इंदापूर बारामतीमध्ये पैशांचं वाटप, पैशांच्या वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर, रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर रोहित पवारांचा रडीचा डाव, त्यांना तत्काळ अटक करा, सुरत चव्हाणांची मागणी. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत, ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगोल्यातील बागलवाडी मतदान केंद्रावर ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न, संतापाच्या भरात मतदाराचं कृत्य, ईव्हीएम पेटवणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. बारामतीमध्ये ट्विस्ट, सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी आशा काकींचे आशीर्वाद घेतल्याची सुळेंची प्रतिक्रिया, तर सुप्रिया सुळेंची भावनिक खेळी, फडणवीसांचं टीकास्त्र. आणि ईव्हीएम हॅक करण्याच्या नावाखाली अंबादास दानवेंकडे 2.5 कोटींची मागणी, 1,00,000 रुपये घेताना संशयित आरोपीला अटक, संभाजीनगरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई.